ॲम्ब्युलन्स येते. ॲम्ब्युलन्सला यायला जागा नाही, सगळीकडे खाजाखोळ करून ठेवली आहे, त्यात रिक्षा उभी आहे. हे निवडणुकीसाठी काम करणारी लोक, निवडणुकीसाठी प्रचार करणारी, निवडणुकीसाठी दाखवणारी ही जी लोकं आहेत, या लोकांचा त्रास आम्ही का म्हणून सहन करायचं? कधी फायर ब्रिगेडची गाडी जायला पण जागा ठेवलेली. त्यात हा 301 बस स्टॉप, 301 बस स्टॉप, त्याच्यामध्ये शाळेच्या बस, 301 वळायला सुद्धा जागा ठेवलेली नाही. सगळीकडे या लोकांनी जगड फेकून ठेवलेली आहे. तो हा जो रस्ता आहे, हा मुळातच काँक्रीटचा रस्ता असल्यावरती त्याच्यामध्ये तिथे त्या लोकांनी गटार खोदून ठेवले. मुळातच हा जर काँक्रीटचा रस्ता होता तर तो खोदायची काय गरज होती? हे धनराज कॉटेज ते शिवाजीनगर लिमिटेड काँक्रीटीकरण करण्याचं काम या लोकांनी का चालू केलं? त्याच्यामागे उद्देश काय? त्यांना इलेक्शनसाठी त्यांना दाखवायचं आहे की आपण कोणीतरी आहोत म्हणून. हे बघा, बस चालली आहे, बसला जायला जागा नाही, बसला वळायला जागा नाही. ठीक आहे, ते सगळीकडे फोडून फोडून ठेवले. आता ही बस मागे जाते, मागे गाड्या उभ्या आहेत, बसला मागे यायला जागा नाही, गाड्या पुढे सरकू शकतात. त्यात या गाड्यांचे रात्रभर आवाज चालू, ज्या गाड्या रात्री हे यांचं खोदकाम सुरू झालं, खोदकाम सुरू झाल्यावर ज्या गाड्या येऊन परत मागे फिरायच्या त्या मोठ्या मोठ्याने आवाज करायचा. त्यात कुठली तरी कार उभी आहे, तिचा एक वेगळा आवाज, त्या बाजूने एक ॲम्ब्युलन्स येते. ती बघा, एक ॲम्ब्युलन्स येते, त्या ॲम्ब्युलन्सला यायला जागा नाही. ती बघा, फायर ब्रिगेड आहे, ॲम्ब्युलन्स आहे, त्या फायर ब्रिगेडला यायला जागा नाही आहे. बस मागे जाऊ शकत नाही कारण मागे ऑलरेडी गाड्या उभ्या आहेत आणि सगळीकडे या लोकांनी खोदकाम करून ठेवलं आहे आणि नुसते बोर्ड लावून ठेवले, फ्लेक्स लावून ठेवले. कशासाठी? सर्वसामान्य नागरिकाला त्रास देण्यासाठी हा उद्योग सुरू आहे. आणि तरी या लोकांना आम्ही मतं द्यायची का? फायर ब्रिगेडची गाडी चालली आहे, ते ही बस तिच्या पाठी आहे, त्यावर इथे सगळ्यात टाकते काय बोर्ड लावून ठेवले आहे, बॅनर्स यांचे लटकत आहेत, ते खाली तोडफोड करून ठेवली आहे आणि आज रात्रीमुळे हे अजून काम करणार आहे. आम्ही सांगितलं होतं, आम्हीच विचारलं होतं यांना अशी कामं करून ठेवायला, आम्ही मागणी केली होती अशी कामं करून ठेवली. काल रात्री 3:30 वाजेपर्यंत हे सगळी अशी कामं सुरू होती. रात्रभर त्यांचा असा धुंगाणा चालू होता, त्यांचे आवाज चालू होते आणि त्या आवाजामुळे आज लोकांना झोपा लागलेला नव्हता. जी मुलं 12वीची परीक्षा देत आहेत त्यांनी दुसऱ्यांची पेपर कसा द्यायचा? त्याची लोक गाडी चालवतात, वाहन चालवतात, रात्रभर त्याचे जागे राहिले, दुसऱ्याची तरी वाहन कसं चालवायचं? त्यांच्याकडून काही चूक झाली, अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? हे लोक तर नाही, नीट बघून घ्या यांचे चेहरे.